24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन, या निमित्ताने समाजाची मुलींबद्दलची मानसिकता, स्त्रीभ्रूण हत्या, बेटी बचाओ बेटी पढाओ, मुलींची सुरक्षितता, मुलींच्या संरक्षणासाठीचे कायदे, त्यांची अंमलबजावणी याबाबत विचारमंथन होणे गरजेचे आहे. बालिका दिनाच्या निमित्ताने मुलींची सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होत असून, बेटी बचाओ बेटी पढाओ या घोषणा देत ती सुरक्षित आहे का यावर देखील प्रकर्षाने विचार व्हायला हवा. मुलींना स्वातंत्र्य मिळाले, मात्र ते उपभोगताना पावलोपावली येणाऱ्या समस्या तिच्या अस्तित्वावर वार करत आहेत. केवळ एक भोग वस्तू म्हणून स्त्रीकडे पाहण्याची मानसिकता आजही बदललेली दिसून येत नाही. बालिका दिनाच्या निमित्ताने तरुण भारत सोशल मीडियाच्या प्रतिनिधींनी मुलींशी संवाद साधला असता मुलींना हक्क अधिकार प्राप्त झाले, मात्र त्याचा लाभ घेताना करावा लागणारा सामना रोजचाच असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मुश्किल नाही कुछ दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर. आज बालिका दिन 24 जानेवारी या निमित्तानं मुलींची सुरक्षितता, त्याचबरोबर मुलींचं शिक्षण, मुलींची एकात्मता या प्रश्नावर विचार करण्याची गरज आहे. आजची परिस्थिती पाहता मुलींसाठी विविध योजना आहेत, मात्र प्रत्यक्षामध्ये त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. बालिका दिनाच्या निमित्तानं केवळ एक दिवसापुरता या दिवसाचं आचरण न करता मुलींच्या विविध प्रश्नांवर चर्चा करणे आणि ते प्रश्न सोडवणे गरजेचे बनलेले आहे. आपण बालिकांशी संवाद साधूयात की आज राष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्तानं त्यांना काय वाटतं ते. हल्लीच्या समाजामध्ये स्त्री पुरुष समानता ही दिसती आहे, पण काही प्रमाणात काही ठिकाणी अजूनही ती दिसत नाही आहे. स्त्री पुरुष समानता हवी असं म्हणतात, पण बऱ्याच क्षेत्रामध्ये आता स्त्रियांचंच वर्चस्व झालेलं आपल्याला दिसत आहे. काही ठिकाणी फक्त कागदीच घोडे नाचवले जातात की स्त्री पुरुष समानता असायला हवी आणि स्त्रियांसाठी सर्व सोयीसुविधा पुरविल्या जातात, पण काही स्त्रियांपर्यंत, मग ग्रामीण भागात असू देत किंवा शहरी भागांमध्ये, काही स्त्रियांपर्यंत त्या सुविधा पोहोचत नाही. त्यामुळे सरकारने अशी कोणती तरी पावलं उचलायला हवी की ती स्त्रियांपर्यंत पोहोचली पाहिजेत आणि त्यांच्यामध्ये ती जागृती निर्माण करायला हवी की त्या ज्या सोयीसुविधा असतील त्या त्यांच्यापर्यंत पोहोचतील याची. हल्ली बऱ्याच क्षेत्रामध्ये स्त्रियांचं वर्चस्व वाढलं आहे आणि ते शालेय विभागात जास्त दिसून येते. मग ते उदाहरण घेऊ शकतो की हल्ली मुली मुलं शाळा ही दोन्ही शाळा दिसून येतात. पहिल्या वेळेस फक्त एक मुलींची शाळा किंवा मुलांची शाळा अशी असायची, आणि हल्लीच्या समाजामध्ये हे समानता दिसून येते की मुलगी आणि मुलगा हा एकाच वर्गात बसून किंवा एकाच शाळेमध्ये बसून शिकतो, त्यामुळे कोणताही भेद न करता एकाच प्रकारचं शिक्षण पद्धत अवलंबून त्यांना एकच शिक्षण दिलं जातं. पण अजूनही स्त्रियांच्या बाबतीत जो मनात शिक्षण पद्धतीमध्ये स्त्री पुरुष समानता आहे, त्यामुळे शिक्षण पद्धत सोडून जे इतर क्षेत्र असतील, मग ते नोकरीचं क्षेत्र असू दे किंवा प्रशासकीय विभाग, त्यामध्ये स्त्रियांसाठी सवलती सोयीसुविधा दिलेल्या आहेत. त्यामुळे ही एक चांगली गोष्ट आहे आणि स्त्रियांनी त्याचा योग्य वापर केला पाहिजे आणि त्याचा योग्य ती त्याचा लाभ घेतला पाहिजे. कारण या दिवशी पहिल्यांदा आपल्या भारतीय पंतप्रधान म्हणजेच महिला पंतप्रधान माननीय इंदिरा गांधीजी या प्रथम पंतप्रधानांच्या खुर्चीवर बसल्या आणि एका स्त्रीनं हा मान मिळवला हे आपल्यासाठी, आपल्या समाजासाठी एक चांगलं उदाहरण आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही. जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती नारी जगाला उदारी असं म्हटलं जातं. मग जी नारी एक घर सांभाळू शकते, एक कुटुंब सांभाळू शकते, मग तीच नारी समाज का सांभाळू शकत नाही, आपला देश का सांभाळू शकत नाही, असे अनेक प्रश्न आज आपल्या समाजासमोर उभे आहेत. आणि यावर प्रत्युत्तर म्हणून प्रतिभाताई पाटील, सरोजिनी नायडू यासारख्या अनेक प्रतिभावान स्त्रियांनी आपल्या देशाचा राज्यकारभार सांभाळलेला आहे, आपल्या देशाची प्रशासकीय धोरणं सांभाळलेली आहेत आणि संपूर्ण जगाला एक आदर्शसुद्धा दाखवलेला आहे. परंतु आज आपण पाहतो की आज काही स्त्रियांचा राजकीय सहभाग हा दिसून येतो, परंतु त्यांच्या पाठीमागून पुरुषच राजकारण करताना दिसतात. मग खरंच आज हे आरक्षण योग्यपणे अंमलबजावणी या आरक्षणाची झालेली आहे का, हा सुद्धा आजच्या समाजासमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि त्यामुळे आज महिलांना केवळ 33% नाही तर 50% आरक्षण दिलं पाहिजे आणि त्याची योग्य अंमलबजावणी सुद्धा झाली पाहिजे. आज आपला भारत देश महासत्ताक बनण्याचं स्वप्न पाहतो आहे, परंतु जोपर्यंत आपल्या देशातली स्त्रियांचं सबलीकरण योग्य रीतीने होत नाही तोपर्यंत आपला देश महासत्ताक बनू शकत नाही. स्त्री ही एक त्यागाभोगाची वस्तू नाही आहे, तर ती सुद्धा एक माणूस आहे, ती सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने काम करू शकते, हिरिहिरीनं प्रत्येक क्षेत्रात सहभाग घेऊ शकते आणि आपलं नाव गाजवू शकते, हे आज पुन्हा एकदा दाखवण्याची गरज आहे. आज आपण पाहतो की समाजात स्त्रियांना मानाचे स्थान दिले पाहिजे असे सर्वत्र बोलले जाते, पण आपल्याला जर समाजात स्त्रियांना मानाचे स्थान द्यायचे असेल तर आपण याची सुरुवात आधी घरापासून केली पाहिजे. आपण आपल्याच घरात मुला आणि मुलींना खेळणे देण्यासुद्धा
फरक करत असतो. मुलांना गाडी आणि मुलींना बावडी इथूनच आपण त्याची सुरुवात करत असतो. यातूनच आपण मुलांच्या मनात मुलींविषयी आदर निर्माण करण्याची प्रवृत्ती आपल्या दिसून येत नाही. जर आपण या क्रांतीचा प्रारंभ आपल्या घरातूनच केला तर आपण समाज बदलू शकतो. मुलगा हा वंशाचा दिवा मानला जातो, पण मुलगी ही सुद्धा कुटुंबाची ज्योत बनू शकते. या दिनानिमित्त आपण याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की खरंच आज स्त्रिया सुरक्षित आहेत का, हा फार मोठा प्रश्न आपल्या समाजापुढे उभा आहे. आज दिल्ली, हैदराबाद आणि कोपडीसारख्या घटना पाहिल्या असता आपल्याला नक्कीच प्रश्न पडतो की खरंच आज स्त्रिया सुरक्षित आहेत का. त्या घटना वाचतात, आपल्या शरीरावरती क्षहारे निर्माण होतात, तर विचार करा की त्या महिलांवरती काय परिस्थिती ओढावत असेल. प्रत्येक पुरुषाने आपल्या प्रत्येक स्त्रीला आपली पत्नी, आई, माता मानलं तर हे घडणारच नाही. मी नेहमी बसने प्रवास करते आणि अशा या छेडछाडीच्या घटना नेहमी निदर्शनास येतात. त्यामुळे एक प्रश्न ती होतो की खरंच आज आपला देश महासत्ता बनण्याचं लायक आहे का. कारण ज्या देशामध्ये स्त्रियांचा मान सन्मान केला जात नाही तो देश महासत्ता कसा बनेल. म्हणून मला असं वाटतं की प्रथम आपल्या देशामध्ये स्त्रियांना मानाचं स्थान दिलं पाहिजे. एखाद्या दिनाचं महत्त्व हे तेवढ्याच दिवसापुरतं असू नये, वर्षभर त्याचं महत्त्व असावं असं मला वाटतं. कारण आज स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न जर बघितला तर कुठल्याही क्षेत्रामध्ये स्त्री सुरक्षित आहे असं दिसून येते. स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये भेदभाव केला जातो. मुलींना साक्षात घरात, मुलगा काढला साक्षात घरात, तर मुलीकडे बघण्याचा पुरुषाचा जो दृष्टिकोन आहे तो थोडासा वेगळा आहे. आणि पुरुषांनीही आपली मानसिकता बदलायला हवी. ज्या सावित्रीबाईंनी स्वतः दगड धुऊन ते झेलून स्त्रियांना शिक्षण दिलं, स्त्रियांना सबला बनवलं, त्याच स्त्री ती स्त्री आजच्या 21व्या शतकामध्ये सुद्धा सबला आहे असं दिसून येत नाही. आज राजकारणामध्ये स्त्रिया आहेत, हाताच्या बोटावर मोजणे आहेत, त्या स्त्रिया राजकारणामध्ये दिसून येतात. पण सर्वसामान्य महिला ज्या आहेत त्या महिलांना घरातून बाहेर पडत असताना खूप विचार करावा लागतो. माझ्या मते शिक्षणाला खूप महत्त्व आहे. कारण बेटी जर वाचवायची असेल किंवा मुलींना वाचवायचं असेल तर त्यांना शिक्षण हे दिलंच पाहिजे. आणि शिक्षणाशिवाय त्याला पर्याय नाही. आणि यासाठी अनेक प्रयत्न हे पालकांच्याकडून झाले पाहिजेत. पालकांनी त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले पाहिजेत. त्यानंतरच मुलींच्यामध्ये चांगल्या शिक्षणाची गुण निर्माण होईल, ते चांगल्या शिकतील. आज प्रत्येक क्षेत्रात मुली पुढे आहेत, तर तरीही थोड्या पातळीवर खेडोगावी किंवा खालच्या स्तरावरती अनेक प्रकारे स्त्रियांचा छळ केला जातो. तो टाळण्यासाठी मुलींना शिक्षणाकडे वळवलं पाहिजे. तुला प्रयत्न केलेच पाहिजेत तुझ्या हक्कासाठी, अधिकारांसाठी, सुरक्षिततेसाठी आणि सन्मानासाठी. तू हिम्मत कर, तू लढ, तू सामोरी जा. धनाची पेटी वंशाची ज्योत फुलवणारी कळी अशी विविध विशेषणे लावून देखील अन्याय, असुरक्षितता, अत्याचार, पुरुष मानसिकता याला बळी पडणारी ती उठेल, लढेल आणि जिंकेल. कोणत्याही समस्येचे मूळ मुळासकट नष्ट करणे गरजेचे आहे. आजच्या परिस्थितीला बालिकांचा सन्मान जर करायचाच असेल तर त्याची सुरुवात कुटुंबातून व्हायला पाहिजे. कुटुंबातूनच मुलगा मुलगी असा भेद न करता मुलींना देखील सन्मानानं जगता यायला पाहिजे. त्याचवेळी खऱ्या अर्थाने आपण बालिका दिनाचे आचरण केले असे आपण समजू. व्हिडिओग्राफर निखिल गावडेसह मी राधिका सांबरेकर, तरुण भारत सोशल मीडिया टीम, बेळगाव. तरुण भारत सोशल मीडियातर्फे बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात. गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.